हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मी प्राध्यापक अमोल गायकवाड आजच्या लेक्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो चला तर मग सुरू करूयात आजचे लेक्चर ऑनलाईन शिक्षणातील हे आपले दुसरे लेक्चर आहे मागील तासाला आपण अर्थशास्त्र बारावीच्या पहिल्या प्रकरणातील अर्थशास्त्रातील दोन शाखा सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांची थोडक्यात उत्पत्ती अभ्यासली आहे तसेच सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, अर्थ व्याख्या आणि व्याप्ती यांचा अभ्याससुद्धा केला आहे तो भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आज आपण या प्रकरणातील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये व सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व हा भाग अभ्यासणार आहोत मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे मी तुम्हाला विनंती करतो की हा भाग नक्कीच काळजीपूर्वक अभ्यासा चला तर मग सुरू करूयात आजचा टॉपिक सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपल्याला पाठ्यपुस्तकानुसार वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास किंमत सिद्धांत आंशिक समतोल विशिष्ट गृहितांवर आधारित विभाजन पद्धत सीमांत तत्वाचा वापर बाजार रचनेचे विश्लेषण मर्यादित व्याप्ती अशी सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत आता आपण प्रत्येक वैशिष्ट्य स्पष्टीकरण करून अभ्यासणार आहोत पहिला मुद्दा आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास हा मुद्दा जरी वैयक्तिक घटकांचा अभ्यास असा असला तरी आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करत आहोत म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो जसे विशिष्ट उद्योग संस्था विशिष्ट कुटुंब विशिष्ट वस्तूंची किंमत अशा लहान लहान पण आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास या शाखेत केला जातो दोन नंबर आहे किंमत सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू व सेवांच्या किंमती कशा निश्चित होतात तसेच उत्पादन घटक म्हणजेच भूमी श्रम भांडवल संयोजक यांना खंड वेतन व्याज नफा हे त्यांचे मोबदले कसे निश्चित होतात यांचा अभ्यास केला जातो म्हणूनच तर सूक्ष्मार्थशास्त्राला सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत असेही म्हटले जाते किंमत सिद्धांत ही रिकामी जागा बऱ्याच वेळेस मागील वेळेस विचारली गेली आहे तीन नंबर आहे आंशिक समतोल सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो समतोल म्हणजे संतुलन होय म्हणजेच मागणी आणि पुरवठा यांच्या संतुलनातून किंमत कशी निश्चित होते यासारख्या गोष्टींचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रात करत असतो चौथा नंबर आहे विशिष्ट गृहितांवर आधारित सूक्ष्म अर्थशास्त्रात जे सिद्धांत किंवा नियम मांडले जातात त्यासाठी विशिष्ट परिस्थिती गृहीत धरली जाते जसे की पूर्ण रोजगार सरकार कोणत्याही गोष्टीमध्ये हस्तक्षेप करत नाही बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा आहे इत्यादी या शाखेतील जवळजवळ सर्व सिद्धांत इतर परिस्थिती कायम आहे या गृहितांवर आधारित आहेत उदाहरणार्थ आपल्याला माहीतच असेल की मागणीच्या नियमानुसार जर एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर त्या वस्तूची मागणी कमी होते पण समजा त्याच गोष्टीची फॅशन जर बाजारात चालू असेल तर मात्र असं होत नाही एखाद्या फॅशन असलेल्या गोष्टीची जर किंमत वाढली तर उलट त्याची मागणीसुद्धा वाढतेच मग मा अशा वेळेस मागणीचा नियम आपल्याला अनुभवायला येणार नाही म्हणून मागणीचा नियम मांडत असताना इतर परिस्थिती स्थिर आहे हे गृहीत धरले जाते म्हणजेच फॅशन किंवा आवडीनिवडींचा परिणाम वस्तूच्या खरेदीवर होत नाही असे गृहित धरले जाते आणि नियम स्पष्ट केले जातात आणि जर इतर परिस्थिती स्थिर असेल असे गृहीत धरले तरच आपल्याला मागणीचा नियम अनुभवायच मिळतो पाचवा नंबर आहे विभाजन पद्धत विभाजन पद्धत म्हणजेच स्लायसिंग मेथड होय ज्याप्रमाणे आपण एखादं कलिंगड खात असताना आपण ते पूर्णच्या पूर्ण एकदम खाऊ शकत नाही त्याच्याऐवजी त्या कलिंगडाच्या लहान लहान फोडी करून मग ते आपण खातो त्याचप्रमाणे सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहान लहान आर्थिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो जसे अर्थव्यवस्थेचे कंपन्या उद्योग समूह घरगुती वस्तू दुकाने शेती अशा भागात विभाजन करून त्यांचा विस्तृत अभ्यास केला जाईल सहावा आहे सीमांत तत्वाचा वापर सीमांत म्हणजेच सीमेचा अंत होण्यापूर्वीची परिस्थिती समजा माझ्याकडे दहा मशीन आहेत आणि मला उत्पादन वाढवण्यासाठी अकरावी मशीन घ्यायची आहे पण या अकराव्या मशीनमुळे माझ्या उत्पादनात खरंच फरक पडेल का बरं किती फरक पडेल अशा गोष्टींचा विचार करणे म्हणजेच सीमांत तत्वाचा विचार होय म्हणजेच एका जादा नगामुळे माझ्या एकूण परिमाणामध्ये किती बो बदल होणार आहे हे सांगणे म्हणजेच सीमांत परिमाण होय या सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो सात नंबर बाजार रचनेचे विश्लेषण आपल्याला प्रकरण क्रमांक पाचमध्ये आपल्याला वेगवेगळ्या बाजार शिकायचे आहेत जसे की पूर्ण स्पर्धा बाजारपेठ मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारपेठ अल्पाधिकार बाजारपेठ असे बाजारपेठेचे वेगवेगळे प्रकार पडतात या वेगवेगळ्या बाजारांमध्ये किमती कशा निश्चित होतात याचे स्पष्टीकरण सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते मी आधीच सांगितलं की प्रकरण क्रमांक पाचमध्ये आपण या सर्व बाजारांचे विस्तृत माहिती घेणार आहोत आणि सध्या तुम्ही लक्षात ठेवा की आपण सूक्ष्म अर्थशास्त्रात या बाजार रचनेचे विश्लेषण करत असतो हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे आठ नंबर मर्यादित व्याप्ती सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे लहान लहान आर्थिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास यात केला जात नाही आणि म्हणून समग्र अर्थशास्त्रापेक्षा सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती कमी आहे बेरोजगारी भाववाढ मंदी दारिद्र्य लोकसंख्या वाढ आर्थिक वाढ अशा राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जात नाही म्हणून या शाखेची व्याप्ती मर्यादित आहे मित्रांनो याचप्रमाणे सूक्ष्मदर्शी अध्ययन उत्पादन साधनाच्या विभाजनाचा महत्त्व अर्थव्यवस्थेचे स्वरूप अशी काही इतर वैशिष्ट्येसुद्धा आपल्याला सांगण्यात येतील या ठिकाणी वैशिष्ट्यांचा जो भाग आहे तो आपण पूर्ण केलेला आहे पुढे आपण बघणार आहोत सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व यामध्ये पुढील मुद्द्यांचा समावेश होतो किंमत निर्धारण मुक्त बाजार अर्थव्यवस्था विदेशी व्यापार आर्थिक प्रारूपांची निर्मिती व्यावसायिक निर्णय शासनास उपयुक्त आणि कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार हे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या महत्त्व या भागातील काही मुद्दे आहेत मित्रांनो यातील बरेचसे मुद्दे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये या भागात अभ्यासलेली आढळतील त्यामुळे ते परत परत स्पष्ट न करता आपण केवळ नवीन मुद्देच विस्तृतपणे अभ्यासणार आहोत व जुने मुद्दे थोडक्यात अभ्यासणार आहोत चला तर मग सुरू करूयात सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व पहिला मुद्दा आहे किंमत निर्धारण आपण या आधीच अभ्यासले आहे की सूक्ष्म अर्थशास्त्रालाच किंमत सिद्धांत असेही म्हणतात म्हणजेच वस्तू व सेवांच्या किमती कशा ठरतात याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो त्यामुळे निरनिराळ्या वस्तू व सेवा यांच्या किमती वेगवेगळ्या का असतात याची माहिती मिळण्यासाठी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करत असतं दोन नंबर आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था खुल्या अर्थव्यवस्थेत एकाच वस्तूचे उत्पादन अनेक उत्पादक करत असतात मुक्त बाजारपेठ म्हणजेच भांडवलशाही बाजारपेठ किंवा भांडवलशाही असे सुद्धा म्हणता येईल कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय या बाजारपेठेचे कार्य आपोआप कसे चालते या बाजारपेठेत वस्तूच्या मागणी पुरवठ्यावरून वस्तूची किंमत कशी निश्चित होते अशा विविध प्रश्नांची उत्तरे मिळण्यास सूक्ष्म अर्थशास्त्रातील आर्थिक सिद्धांत मदत करत असतात तीन नंबर आहे विदेशी व्यापार विदेशी व्यापारात एकाच देशाचा विविध देशांशी व्यापार होत असतो एखाद्या देशाला या आंतरराष्ट्रीय व्यापारातून फायदा होतो तर दुसऱ्याला नुकसान होत असतं असं का होतं विनिमय दर म्हणजेच एका देशाच्या चलनाच्या बदल्यात दुसऱ्या देशाच्या चलनाचा विनिमय दर कसा निश्चित होतो आंतरराष्ट्रीय व्यापारावर जकातीचा काय परिणाम होतो या आणि अशा विविध विदेशी व्यापाराशी संबंधित बाबींचा अभ्यास करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाची मदत होते चार नंबर आर्थिक प्रारूपांची निर्मिती सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात जी प्रारूपे म्हणजेच सिद्धांत निर्माण केले जातात उदाहरणार्थ घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत मागणीचा सिद्धांत पुरवठ्याचा सिद्धांत अशा सिद्धांतांमुळेच अर्थव्यवस्थेतील गुंतागुंतीची परिस्थिती समजण्यास मदत होते पाच नंबर व्यावसायिक निर्णय उद्योजकांना आपला व्यवसाय चालवताना विविध पद्धतीचे निर्णय घ्यावे लागतात किंमत उत्पादन खर्च गुंतवणूक या बाबीतील निर्णय घेण्यासाठी किंमत सिद्धांताचा अभ्यास करणे महत्त्वाचं ठरतं व्यावसायिकाला आपण कोणता कोणतं उत्पादन घ्यायचं कुठे घ्यायचं कसं घ्यायचं हे उत्पादन कितीला विकायचं अशा विविध बाबींवरती मार्गदर्शन करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करत सहा नंबर शासनास उपयुक्त आधुनिक काळात शासनाला अनेक आर्थिक कर विषयक किंमत विषयक साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपा संबंधी धोरणे आखावी लागतात यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे ठरते आता शासन लोककल्याणकारी भूमिका बजावत आहे आणि त्यामुळे लोकांचं जास्तीत जास्त आर्थिक कल्याण कसं होईल हे शासनाला बघावं लागतं आणि याच्यासाठी शासनाला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र मदत करत असतं सात नंबर आहे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे साधन सामग्रीचा अपव्यय टाळून महत्तम कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करता येऊ शकतं म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास सैद्धांतिक व व्यावहारिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व या दोन घटकांचा अभ्यास केला हा भाग परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे म्हणून तुम्ही त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल जर यात काही शंका असतील तर त्या तुम्ही आपल्या ग्रुपवर विचारू शकता मी त्या नक्कीच समाधानाने या शंकांचं समाधान करेन ओके बाय स्वतःची काळजी घ्या